करायचं सुरू. एरवी असं ब्राह्मण बुवा विचारतात करायचं का सुरू. नमस्कार. या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा पुरस्कार देणारे महाकरुणाकारी तथागत गौतम बुद्ध, मोको कहा ढूंढे रे बंदे मैतो तेरे पास में, मोको कहा ढूंढे रे बंदे मैतो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में, सब सासों की सास में मैतो तेरे पास में, या शब्दामध्ये भगवंताची खरी ओळख करून देणारे महात्मा कबीर. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या शब्दामध्ये महाराष्ट्राच्या मातेमध्ये ज्यांनी पहिलं कीर्तन केलं आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन गेले, म्हणून आजही पंजाबचा धर्मग्रंथ हातामध्ये घेतल्याच्या नंतर ज्यांची पदं तुम्हाला मला अभ्यासायला मिळतात ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज. या वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेव 65 अमृत अनुभव यासारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये देणारे आपल्या पैठण तालुक्याचेच मूळचे आपेगाव या नगरीचे आळंदीचे स्वामी, आळंदीचे देव, आळंदीचे साधू, ज्यांनी दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वंचिल तोथेला हो प्राणी जातो, हे जगातलं सगळ्यात मोठं मागणं, उदारमतवादी मागणं देवाकडे मागितलं ते ज्ञानेश्वर महाराज. या ज्ञानोबरायांच्या समाधीचा शोध घेऊन विनोदी शैलीतून ती लेकर तेवढी गप्प असतात का बघा, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत भारुडाच्या निमित्तानं समाज प्रबोधन केलं ते पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं भूषण, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत आज आपण जयंती साजरी करतोय ते स्वामी विवेकानंद, आणि ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती दिले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब. हे पा, गाडी आली की मनानं पुढं सरकावं लागते, त्याच्यासाठी आणखीन दोन एक खरंच सुरू. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी दोन दोन छत्रपती घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आणि 33 कोटी देवांची हजारो मंदिरं असतील, तुमच्या गावातलं हे देखणं मंदिर माझ्या समोर आहे, असे 33 कोटी देवांची 33 कोटी नाही हजारो मंदिरं असतीलही, परंतु ज्या देवाचं एकही मंदिर नाही परंतु 33 कोटी देव ज्या माझ्या देवामुळं मंदिरामध्ये सुरक्षित आहेत, त्या आपणा सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते या शब्दाप्रमाणे या महाराष्ट्राच्या मातीत वडिलांचा राज्यकारभार ज्यांनी अव्याहतपणे टिकवला, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून मी प्रत्यक्षरित्या किंवा मी स्वतः वैयक्तिकरित्या ज्यांच्याकडे पाहतो, ज्यांनी वडिलांचा राज्यकारभार मोठा केला असे जगातले सर्वात धुरंधर योद्धे, आणि एवढंच नाही तर वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ ज्यांनी लिहिला, आणि जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात, जे दैववादी असतात ते नामर्द असतात, या प्रकारच्या तरुणांच्या आयुष्यामधली एक ज्योत ज्यांनी निर्माण केली ते छात्रवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मी बोलायला सुरुवात केली त्या वाक्यापासून जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तेव्हा पहिल्यांदा टाळ्या पडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या मुखातून जय निघतं, आमच्या हातातून आपसूक टाळी वाजते, आमच्या अंगावर रोमांच खडे होतात, आमच्या मनामध्ये प्रेरणा येते. पुढच्या महिन्यामध्ये तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव घराघरामध्ये साजरा केला जाईल, परंतु या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा ज्यांनी शोध घेतला आणि महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती तुमच्या माझ्यासाठी निर्माण केली सुरू केली ते क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आज माझ्या उजव्या हाताला या मायमावल्या बसल्यात, मी स्टेजवर बसलो होतो तेव्हा मला एवढ्याच दिसल्या होत्या, नंतर भैयांनी उल्लेख केल्याच्या नंतर मी पाठीमागं वळून पाहिलं, या डाव्या हाताला इतक्या महिला इथं उपस्थित आहेत. आज आम्ही इथं सगळेजण आलो, भला मोठा गर्दा होता, परंतु शिवस्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत असताना कुठल्याही प्रतिनिधीच्या हातामध्ये आरती न देता तुमच्या गावातल्या एका कन्येच्या हातामध्ये आरती दिली, त्यासाठी मी तुमच्या संयोजन समितीच्या अगोदर अभिनंदन करेल.
त्या मुलीला तिथं जाऊन आरती करण्याचा अधिकार, त्या मुलीला शाळेमध्ये जाऊन शिकण्याचा अधिकार, त्या मुलीला बोलण्याचा अधिकार, इथं जिजाऊ वंदना म्हणण्याचा अधिकार, ज्या मायमाऊलीमुळं ही इथं उभा राहून मायमाऊली जिजाऊ वंदना म्हणू शकते, वाचू शकते, लिहू शकते, बोलू शकते, अर्थात लोकांची घाण अंगावर घेऊन, लोकांचं बोलणं अंगावर घेऊन इथं बसलेल्या मायमाऊल्यांना एक सावित्री पाठ झाली. त्या सावित्रीचं नाव आहे सत्यवान सावित्री. ज्या सत्यवान सावित्रीनं यमाच्या सदनातून स्वतःच्या पतीचे प्राण परत आणली ही कथा आम्हाला माहिती आहे. परंतु स्वतःच्या पतीचा प्राण हा यमाच्या सदनात जाण्याच्या अगोदर त्याच्या खांद्याला खांदा लावून त्यानं सांगितलेली इच्छा पूर्ण करणारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले हिचं स्मरण आणि हिची आठवण या निमित्तानं आज होणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांच्यामुळं मी बोलत फिरतो, ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी मला विचार मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी समानता हा न्याय महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरला, या जगातला या देशातला सर्वात गर्भश्रीमंत माणूस सुद्धा एकच मतदान करू शकतो आणि या देशातला फुटपाथवर राहणारा झोपडीत राहणारा सर्वसामान्य गरीब माणूस सुद्धा एकच मतदान करू शकतो असा एक मताचा अधिकार देणारे संविधान शिल्पकार बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन करतो. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दामध्ये ज्यांनी डपावर थाप दिली आणि शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. चल चल भैया करे सफाई कूडा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खतम करे या शब्दामध्ये या महाराष्ट्राच्या मातीत गावाची संहिता ग्रामगीतेच्या निमित्तानं देणारे आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याचं पावित्र्य राखतो. तुमच्यापैकी लोक पैठणला गेल्याच्या नंतर पैठणच्या मातीला स्पर्श करतात, ती माती कपाळाला लावतात, गोदावरीचं पवित्र पाणी हातामध्ये घेतात, ते प्राशन न करतात, नाथबाबांच्या समाधीस्थळापाशी जाऊन तिथं नतमस्तक होतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं की आपले हात वर होतात, आपण त्या तीर्थक्षेत्राला नतमस्तक होतो, यामध्ये नवीन गोष्ट काहीच नाही, ती त्यातली श्राद्धिक भावना आहे. परंतु ज्या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाला महत्त्व देत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला संदेश आज मला या निमित्तानं सांगणं गरजेचं वाटतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला महत्त्व देतो तेवढंच महत्त्व आपण स्वतःच्या जन्मभूमीला स्वतःच्या गावाला सुद्धा दिलं पाहिजे. हा अभिमान स्वाभिमान पेरणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गावभर दिवसभर गावची घाण साफ केली, रात्रभर लोकांच्या कीर्तनाच्या माध्यमातून डोक्यातली घाण साफ केली ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. आणि तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करू शकतो तर शिवाजी महाराजांचं नाव निघालं की आपण जय म्हणू शकतो, गावामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहू शकतो, आपल्या बांधलेल्या घरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा नेऊन ठेवू शकतो, वेळोवेळी शिवाजी महाराजांचं स्मरण करू शकतो. परंतु सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक महाविद्यालय आणि बहुजनांची लेकरं शिकली पाहिजेत म्हणून एक वसतिगृह सुरू करणारा महात्मा आणि त्या काळचा राजकीय नेता त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि सांगतो मी तुम्हाला माझ्याकडून मदत निधी पूर्ण करतो, पूर्ण तुमच्याकडे पूर्तता करतो, तुम्ही फक्त एक काम करा, महाविद्यालयाला आणि हॉस्टेलला दिलेलं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं रजिस्टरवर न लावता माझ्या वडिलांचं नाव तुम्ही लावा. आणि तेव्हा तो महात्मा कडाडतो आणि कडाडून म्हणतो एखाद्या वेळेला मी स्वतःच्या बापाचं नाव बदलेल परंतु इथं दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापिही बदलणार नाही. हा स्वाभिमान महाराष्ट्राच्या मातीत पेरणारे खरे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरणावर यांच्या विचाराला विनम्र 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 अभिवादन करतो. आणि महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन ज्या ज्या मूळ माणसांनी तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण व्हावं, तुमच्या माझ्या आयुष्याचं चंदन सुगंधित व्हावं याच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवून घेतलं ना, त्या तमाम महामाता, ते तमाम महावीर आणि त्या तमाम संत पुरुषांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो. मोजे रांजणगाव खुरी या नगरीमध्ये आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आणि शिवस्मारकाची वर्षपूर्ती बरोबर आहे ना, या दोन्ही आणि स्वामी विवेकानंदांची जयंती या त्रिसूत्रीच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आयोजित आहे. आणि या कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला आपल्यासमोर उभं केलेलं आहे.
खरं तर इथं आलो तेव्हापासून निवेदन करणारे जे दादा होते ते माझं नाव आलं की ते फार चांगलं बोलत होते, आहे का नाही? त्यांनी सांगितलं की यूट्यूबला ज्यांचे 1.5 लाखच्या वर सबस्क्रायबर आहेत, पण दुर्दैवे ते माझे नाहीत, दुसऱ्याच यूट्यूबवाल्याचे आहेत. माझे फक्त व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ कोण टाकतं, कशामुळं टाकतं हे मला माहीत नाही. फक्त एक पावती आहे की आपण चांगलं बोलतो म्हणून कुणीतरी व्हिडिओ टाकतं, हा एक मनात आनंद आहे. आणि त्या आशयानं त्यांनी मला इथं आल्यापासून मी पाहतोय, त्यात माझे जुने कॉलेजचे मित्र मला भेटले, आम्ही इथं आल्यापासून प्रत्येकजण बोलत होतं आणि साहेब आता थोडं मी मोकळं बोलतो, आपल्याबद्दल कुणी चांगलं बोलायलं की माणसाला गुदगुल्या होतात, माणसाला आनंद होतो. कारण काळ इतका भयानक आहे आजी की कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार, चांगलं बोलायला तयार आहेत का? आपल्या घरच्या शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलतात का? नाही. बघा एक कोपिंद यांचं घर कुठं आहे ते. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. अशा काळामध्ये अंबाजोगाई तालुक्यातून 350 किलोमीटर अंतरावरून आलेल्या एका पुराबद्दल या तुमच्या गावातला एक माणूस, एक बांधव आपल्याबद्दल चांगलं बोलतो ना, तेव्हा मनामध्ये आनंद होतोच साहेब. कारण हे चांगलं बोलणं आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो, मी इथं आलो तेव्हाच आमच्या दादांनी सांगितलं, दादा तुम्ही ते सांगत असता. म्हणलं हो. आम्ही ते कार्यक्रमाला गेलो एकदा मी पुणे भागात, आणि दादा तिथल्या निवेदकाला माझ्याबद्दल जास्त माहीत नव्हतं, म्हणजे मी इष्टीनं गेलो तो निवेदक फोर व्हीलर गाडी करून आला होता. ते आलं मग त्यांनी विचारलं पोरग कुठलं आहे, नाही नाही आजचा कार्यक्रम थोडा अवघड आहे. तुम्ही म्हणाल कस काय, जगात ते लेकरं फक्त 2 व्यक्तींना गप होतात, घरातली आई आणि अंगणवाडीमधली बाई. त्याच्यानंतर ते कोणाचंच ऐकत, ते त्यांच्या बापाचं ऐकत नाही, तर बाकीचं काही बोलायचं नाही. त्यातल्या त्यात तुम्ही असं बसवलंय ना हे की समोर गँग, आणि मला ह्या लेकरांसमोर बोलणं लय अवघड वाटतं. एखाद्या वेळेस PhD करणाऱ्या लेकरांसमोर बोलणं सोपं, ह्या लेकरांसमोर बोलणं लय अवघड, भयानक अवघड. मला एकदा प्राथमिक शाळेत बोलवलं होतं कार्यक्रमाला. कुठं? प्राथमिक शाळेत कार्यक्रमाला बोलवलं. गुरुजी ते तुम्ही मग ओळख करून दिली, प्राथमिक शाळेतले ते 10वीपर्यंत माध्यमिक शाळा, आणि 10वीच्या निरोप समारंभाला मला बोलवलं, आणि ते प्राचार्य म्हणले असं बोला की पोरं पेटून उठले पाहिजेत. म्हणलं निरोप समारंभाला, आणि वर्षभर त्यांनी अभ्यासच केला नसेल तर निरोप समारंभाचं काय? पण ते म्हणे नाही नाही तुम्ही पेटून उठू असे एक नंबर बोला. मी नवीन नवीन भाषण करायला लागलो होतो, म्हणलं ठीक आहे आता लव आग. माझ्यातला वक्ता जागा झाला. मी म्हणलं हे वय वर्ष 16 आतले पोर आहेत सगळे लहाने, यांना यांच्या भाषेत यांचे उदाहरणं दिले पाहिजेत. म्हणून मी एक जोराचं उदाहरण दिलं, म्हणे पोरो सुधरा, तुमच्या वयात खरी क्रांती होते. अरे वय वर्ष 14, नाव संभाजी महाराज, बुधभूषण नावाचा सगळ्यात मोठा संस्कृतचा ग्रंथ लिहिला वयाच्या 14व्या वर्षी. अशाच टाळ्या वाजल्या. मी म्हणलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, वय वर्ष 16, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि कोंडाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये दाखिल केला. वय वर्ष 16 ही सगळ्यात मोठी क्रांती. अशाच टाळ्या. म्हणलं नाव ज्ञानेश्वर माऊली, वय वर्ष 16, ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि जगाला एक आदर्श निर्माण करून दिला. तुमच्याच वयात या सगळ्या क्रांत्या झाल्या, सगळी लोक खुश, टाळ्याच टाळ्या. एक लेकरू फक्त उठलं आणि ते म्हणे सर मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही म्हणता आमच्या वयात ज्ञानेश्वरांनी हे केलं, शिवाजी महाराजांनी ते केलं, संभाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं, आम्हाला हे सगळं मान्य, आम्ही त्याच आदर्शावर चालणार आहोत. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गुरुजीचे वयाचे असताना भगतसिंग फासावर गेलते, मग गुरुजींनी ट्राय कराय काय हरकत आहे. त्यामुळे यांच्यासमोर बोलणं हा एकदम अवघड कार्यक्रम आहे, पण तरीही सगळी शांत बसणारी, आता शांत बसतील सगळी, ही गुणीजन लेकरं सगळी इथं उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचा आनंद मला एका गोष्टीचा आहे की या कार्यक्रमाचे आयोजक ही तरुणी पोरं आहेत, या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारी वयोवृद्ध मंडळी आहेत, आणि या कार्यक्रम आस्वाद घेण्यासाठी बाल, तरुण आणि वृद्ध तिन्ही वयाची माणसं इथं बसलेली आहेत. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. हा मी हे सांगत होतो,
मी ते हां जाऊ द्या. मी कार्यक्रमाला घेतलो तिथल्या निवेदकाला माझ्याबद्दल माहीत नाही, मग ते म्हणे कुठून आले, ते म्हणे मराठवाड्यातून. आता मराठवाडा म्हणजे दुष्काळी, आणि मराठवाड्यात किती मोठा दुष्काळ आहे हे माझ्याकडे बघून जरा लवकर कळते. मग ते म्हणे मराठवाडा म्हणजे दुष्काळी, तिने ओळखलं. मग त्या निवेदकानं सुरू केलं, वक्ते आलेले मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या काळ्या मातीचं काळं सोनं. काळ्या मातीची काळी बुलंद तोप. मला कळच नाही कौतुक चालू आहे का काय चालू आहे, कारण ते गेलं माझ्या रंगावर. मग तुमच्या घरी मी तोंड धुताना तुमच्या मुलालाच म्हणलो की मला थोडंसं पावडर दे, कारण तुझ्या इतका गोरा मी दिसत नाही. आता हे इकडून एक फोकस लावले, इकडून एक लावले, इकडून एक लावले, म्हणून मी दिसू राहिलो. नाहीतर आमचा कलर असा आहे की आम्ही जर हायवेला उभं राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कोणतरी उभं होतं गड्या, तोपर्यंत लक्षात येत हा रंगच आपला आहे तसा. परंतु काळा रंग हा निर्मितीचा रंग आहे. मी नेहमी हे उदाहरण देत असतो कारण माझ्या व्याख्यानाचा आगाज या चार ओळींनी मी करत असतो, व्याख्यानाची सुरुवात या चार ओळींनी करत असतो. ऐका, काळा रंग निर्मितीचा रंग आहे. आपण सगळे शेतकरी माणसं आहेत, तुम्ही सगळी शेतकरी, फक्त तुमच्यात आणि माझ्यात हा फरक आहे की मी भूमिहीन शेतकरी आणि तुम्ही बागायतदार आहेत. मी इकडे वळलो ना, तुम्ही म्हणताल भूमिहीन शेतकरी, हो भूमिहीन शेतकरी असतो, कारण माझ्या नावानं ईदभर जमीन नाही, पण माझ्या बापानं आयुष्यभर शेतीची मातीशी इमान राखलं आहे, म्हणून मी एका सालगडी शेतकऱ्याचं पोरग आहे. आता सगळ्या शेतकऱ्याच्या आयुष्यातला एक प्रश्न विचारतो, मी बोलता करणारा माणूस आहे. मला सांगा, हे आभाळ पांढरं असू द्या, हे आभाळ निळं असू द्या, पांढऱ्या आभाळाकडे बघून कोणाला आनंद होतो का? तुमच्या गावातलं एखादं पोरगं जर पांढऱ्या शुभ्र आभाळाकडे बघून म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल, तर समजायचं हे डोक्यावर पडले नाही तर ह्याचे चार आणि हरवलेत. पांढऱ्या शुभ्र आभाळाकडे बघून कोणालाच आनंद होत नाही दादा, पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की प्रत्येकाला आनंद होतो, कारण काळा रंग निर्मितीचा रंग आहे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. पांढऱ्या शुभ्र आभाळात काळे ढग दाटून आले की प्रत्येकाच्या ठिकाणी विश्वास बसतो की आता काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या शेतकऱ्याचं रान हिरवगार होणार. हा आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे, दुसऱ्या रंगाच्या ठिकाणी नाही. हो, आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही काळे आहोत, कारण आमचा विठ्ठल काळा आहे, आमचे बुद्ध काळे आहेत, आमची माती काळी आहे, म्हणून आम्ही काळे आहोत. आणि काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात, ऐक नाही ऐक नाही. गावात एखादं काळं पोरग असू द्या, काळं पोरग, त्या पोराला बघून काय म्हणतात लोक, काय दिसते विठ्ठलावाणी म्हणतात का नाही. गोऱ्या रंगाबद्दल गाणं आहे, गोरे रंग पेन इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाए गान. काळ्या रंगाबद्दल गाणं आहे, हम काले हुए तो क्या हुआ. हा, काळ्या लोकांचा आवाज आहे हा. मी लांबलचं बोलणार नाही, तुमच्या माझ्या जवळचं बोलणार. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. या व्याख्यानाचा आगाज भीमशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या चार ओळीने या व्याख्यानाची सुरुवात करतो. वामनदादा कर्डक काळ्या रंगाबद्दल बोलत असताना लिहितात वामनदादाच्या त्या चार ओळी. वामनदादा म्हणतात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, हल्ल्यावरती होती हल्ले. हल्ले होतात दादा, जे सत्याच्या बाजूने निघतात त्या प्रत्येकावर हल्ला होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सत्याची कास धरून निघाले, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांवर हल्ला झाला. सालोमोलोनी तुकोबांची अभंग चोरली, रामेश्वर भट्टांनी तुकोबांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली, आणि तुमच्याच पैठणच्या धर्मसभेमध्ये ज्ञानोबा रायांच्या वडिलांना वाळीत टाकण्याचं कामसुद्धा करण्यात आलं. सत्याची कास धरून जे निघतात ना, त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होत राहतात. ते हल्ले तुकारामांवर झाले, दाभोळकरांवर झाला, पानसरेंवर झाला, कलबुर्गींवर झाला, गौरी लंकेशवर तो हल्ला झाला. हे हल्ले होतात, पण हल्ले झाले तरी डगमगत नाहीत का? हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगामुची बाले किल्ले, असाच मुचा ताठर माथा, कधी न खाली शिवे,
तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे। हे पा, टाळ्या वाजवायच्या तर इमानदारीनं वाजवा। उग मिसकॉल हाणल्यासारख्या टाळ्या वाजू नका। हां, ह्याला म्हणते टाळ्या वाजून। आधी नुसत्या टिकल्याच वाजू लागल्या। ते काय होईल माहितीये का, हे समोरचे चार पाच जण वाजवायलेत, मग मागचे म्हणले वाजवायच्यात का, पण अंधारा मग चला घ्या। त्या आरती करताना कसं हाताला हात, हाताला हात, हाताला हात, टाळ्या अशा अंत करणार। कारण एक सांगू, तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे। इथून ही जायदाद घेऊन जायची आपल्या। पण व्याख्यानात टाळ्या वाजवून लय अवघडे, कारण त्याची एक टायमिंग असते आणि टायमिंग साधता आली पाहिजे। आपल्याला थोडा उशीर झाला तो भाग वेगळा, कारण चांगली गोष्ट उशिरानं सुरू होत असते। शेख इकबाल मिन्ने नावाचे औरंगाबादचे शायर आहेत, त्यांनी फार सुंदर लिहिलंय की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते, वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते। मी पाळतो बरं, बरोबर पावणे सातला बिडकीनमध्ये मध्ये होतो मी, बरोबर आहे का ना, बरोबर पावणे सातला। वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते, पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते। या दोन्ही गोष्टी जशा अवघड आहेत, पण उशिरा करणं होईना, चांगली गोष्ट थोडी उशिरानं सुरू होत असते। ऐका, टायमिंग साधता आली पाहिजे। व्याख्यानात टाळ्या वाजवायची टायमिंग कोणाला जमते, कोणाला जमते, ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं। ही जगातली सगळ्यात मोठी टायमिंगची कला आहे। पार्लेजीचं बिस्किट कपामध्ये बुडवल्याच्या नंतर ते खाली न पडण्याच्या आधी तोंडात गेलं पाहिजे, नाही तर बरेच जण बिस्किट बुडवतेत, टी व्हीकडे बघतेत, अर्धा कपात अर्धा अंगावर, अर्धा कपात अर्धा अंगावर, नंतर बायकोला म्हणते चमचा घेवर गाळ काढायचा आहे। तसं नाही झालं पाहिजे। ती जशी टायमिंग आहे ना, तशी व्याख्यानात। आणि तुम्हाला सांगू, आज टाळ्या का वाजवायच्या, गार लागायले, थंडी वाजायली, इतकी थंडी वाजायली की विचारायची सोय नाही। म्हणजे यंदा पावसाळा बी जास्त, हिवाळा बी जास्त, उन्हाळा बी, याचं कारण काय सांगू, लॉकडाऊन। 2 वर्ष लॉकडाऊन होतं, लोक सगळे घरात होते, गाड्या सगळ्या घरात होत्या, म्हणून वायू प्रदूषण झालं नाही, ध्वनी प्रदूषण झालं नाही, निसर्गामधलं प्रदूषण कमी झालं, म्हणून निसर्गाचं प्रसन्नदायी वातावरण सुरू झालं, म्हणून पाऊसही जास्त, थंडीही जास्त, उन्हाळाही जास्त। मग होऊ द्यायचं का लॉकडाऊन? नाही, आता बस झालं आहे का नाही, कारण मी 3 फोन केलाय, 3 होय, होणार आहे का कार्यक्रम, होणार आहे का, होणार आहे का, कारण या महिन्यातले 17 कॅन्सल झालेत, किती 17, पण आज सकाळी एक केलं, इथं एक केलं, तरी सकाळी फोन केला, होय होणार आहे का, ते म्हणले तुम्ही काळजीच करू नका, दणक्यात होणार आहे। आणि तो झाला। एवढ्या मोठ्या उत्सवात तुम्हाला सांगू, 2 वर्ष झालं, महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव की सिंदखेड राजाला जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या सोहळा प्रमाणात करता येत नाहीये, करता येत नाहीये, लिमिटेड लोकांमध्ये तो तिथं जिजाऊ जन्मोत्सव। या वर्षी सुद्धा कोरोनाच्या सावटामुळं तो तिथं कमी लोकांमध्ये साजरा करण्यात आला, परंतु हे म्हणले सर माझी जबाबदारी, सगळं काही आमचं। मी म्हणलं ठीक आहे, माझी जबाबदारी, म्हणून मी इथं उठेपर्यंत मास्क काढलो काढलं, कारण तुम्ही इथलेच आहे, मी लय गावं फिरत फिरत आलोय, उगं काही झालं तर तुम्ही पुन्हा माया नावानं बोट मोडताल, त्यामुळं असो तुफानातले दिवे। आणि दिवा होणं तुफानातला व्हावं। दिवा किती प्रकारचा असतो? तुळशी वृंदावनामध्ये तुळशी वृंदावन बांधल्याच्या नंतर त्याच्या खाली एक दिवळी केली जाते, त्या दिवळीमध्ये दिवा लावला जातो, माय माऊल्यांना माहिती आहे, संध्याकाळच्या वेळा तो दिवा लावला जातो, शुभम करोति कल्याणम अशी ती प्रार्थना म्हटली जाते। दादा ऐका, त्या तुळशी वृंदावनामध्ये खाली लावलेला दिवा हा उजेड देईल का नाही मला माहीत नाही। गौरी बसल्याच्या नंतर, गौरी लक्ष्म्या बसल्याच्या नंतर, लक्ष्मीच्या समोर रात्रभर जळता दिवा ठेवला जातो आणि तो इजू नये म्हणून आमच्या भागातल्या महिला त्याच्यावर मिक्सरचं भांडं पालतं घालतात, त्याला छिद्र असलेलं, तो जळता राहावा म्हणून। तो दिवा होणं काहीही अवघड नाही। अहो,
जिथं ऊन वारा वादळ नाही तिथला दिवा तर कोणी होतंय, दिवा व्हायचाय तर वादळ वाऱ्यातला दिवा व्हावं. आणि मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीत आदिलशाही निजामशाही अशा शाहींचा तुफान महाराष्ट्राच्या मातीत थय्या थय्या नाचत होतं ना, तेव्हा या महाराष्ट्राला संस्कार रूपी दिवा जर कोणी दिला तर तो माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी दिला. आणि शिवाजी नावाचा दिवा त्या काळात माँसाहेब जिजाऊंनी लावला, म्हणून आज हा विचारांचा दिवा लावण्यासाठी हा पोरगा तुमच्या गावामध्ये उभा आहे. दोन जयंत्या आहेत, त्या जयंत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंची जयंती आहे. आणि युवकांचे आदर्श, युवक कसा असावा याच्यावर परखडपणे भाष्य करणारे स्वामी विवेकानंद या दोहोंची जयंती आहे. 12 जानेवारी लखोजी जाधवांच्या पोटी, म्हाळसाबाईंच्या पोटी सिंदखेड राजा नगरीमध्ये जिजाऊंचा जन्म झाला. ऐका, मी जिजाऊ चरित्रावर कमी बोलेल, पण जिजाऊ चरित्रातून आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे याच्यावर मी आज भाष्य करणार आहे. का? कारण आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या कानात आलंय, कानातून आपल्या डोक्यात आलंय, डोक्यातून आपल्या मनात आलंय. आता इथून पुढच्या काळामध्ये हो का, तुम्ही माझ्याकडे बघा, जाऊ द्या त्यांची काहीतरी इमर्जन्सी असेल, 1 नंबर 2 नंबर काही तर असेल, तुम्ही माझ्याकडे बघा काय होतंय. मला थोडं डिस्टर्ब झालं की मग बोलायला जरा कसं तरी होते. मी तीत कुणी उठलं की सगळे तिकडे बघतेत, आणि उद्या मी गेल्यास म्हणतात कोण्या गावाचं होतं पाखरू. मला असं असं टेम्पो हुकला की नाही. बरं, मी बोलायला ते समजायले ना, मी माझ्या भाषेत बोलणारा पोरगा आहे, आणि त्यातल्या त्यात मला हा भाग परिचित आहे, कारण मी गेली 10 वर्ष झालं औरंगाबादलाच शिक्षणासाठी आहे. स्वामी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद, इथं मी माझं BA केलं, MA केलं, विद्यापीठामध्ये MPhil केलं, आणि आता PhD लागला आहे नंबर. आज तेच बघितले, आता काय होतंय बघू. पुढं हा सगळा प्रवास औरंगाबादमध्ये झाला आहे, अंबाजोगाई तालुक्यातून आलेलो आहे. तुमच्यासमोर थोड्या वेळेत माझ्याकडे जेवढा वेळ शिल्लक आहे, तुमचा वेळ संपत आला की तुम्ही मला फक्त खालून मिस कॉल मारा, नाही तर तुम्ही मला सांगा का बोलायचं. होय, बोलायचं ना, बाहेरून पाठिंबा बोलायचं ना. हा, दणक्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव साजरा करतोय. दोन प्रश्न असे पडतात की का जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव करायचा. ना जिजाऊ माँसाहेबांच्या कुळातले आम्ही, ना आमच्या कुळात जिजाऊ माँसाहेब, ना जिजाऊ माँसाहेबांचा आणि आमचं जाते कुळ आहे काहीच नाही, तरी सुद्धा आम्ही माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव आज 400 वर्ष झालं तरी का साजरा करतो, हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर पडला पाहिजे. इथं बसलेल्या माणसांनी सगळ्यांनी आत्मपरीक्षण करा, आपल्या पूर्वजांच्या पिढ्यांची आपल्याला नावं माहिती आहेत का, आपल्या पिढ्यामध्ये जन्माला आलेल्या आपल्या घरातल्या लोकांची नावं माहिती आहेत का. जास्तीत जास्त आपल्याला आज्याचं नाव माहीत असतं, त्याच्या पलीकडं थोडा पोरगा संस्कार असेल तर त्याला पंजाचं नाव माहीत असतं, खापर पंजाचं नावसुद्धा आपल्याला माहीत नाही, त्याच्या वडिलाचं नावसुद्धा आपल्याला माहीत नाही. याचा अर्थ काय, आपल्याला आपल्या वंशावळीचं नाव माहित नाही, परंतु आपला वंश ज्यांच्यामुळं सुखरूप आहे ना, त्या वंशातल्या यादव घराण्यातल्या जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव एवढ्या थाटामाटात महाराष्ट्राच्या या पिंपळगाव नगरीमध्ये, या राजनगाव खुरी नगरीमध्ये आज एवढ्या महोत्सवात, एवढ्या थाटामाटात, एवढ्या अभिमानात, एवढ्या स्वाभिमानात का साजरा होतो, त्याचं कारण आणि त्याचं उत्तर फक्त एकच आहे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुकारामांनी लिहिलं आणि गुरु ठाकूरांनी लिहिलं, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रुकुनी नजरेमध्ये आव्हानांना द्यावे उत्तर, आव्हानांना द्यावे उत्तर, आव्हानांना द्यावे उत्तर. का माँसाहेब जिजाऊंचं चरित्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज घडवले इतकं जिजाऊंचं चरित्र नाही, संभाजी महाराज घडवले इतकं जिजाऊंचं चरित्र बिलकुल नाही, त्याच्या पलीकडं जिजाऊंनी ज्या बारक्या बारक्या गोष्टी आपल्यामध्ये पेरल्यात त्या गोष्टीवर मी भाष्य करत करत पुढं जाईल. मला आनंदाची गोष्ट अशी वाटली की या मायमाऊल्या इकडं बसल्या, कारण यांना जो स्वाभिमानाचा अभिमानाचा अधिकार दिलाय ना, तो अधिकार माँसाहेब जिजाऊंनी दिलाय. बघा मला काय बोलायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनं चूल आणि मूल नावाची संकल्पना राबवली होती, महिलांनी फक्त घरापुरतं राहिलं पाहिजे. आता तरी घरापुरतं म्हणतात, अगोदरचा काळ असा होता की महिलेनं फक्त चूल आणि मूल याच्या भोवतीच फिरलं पाहिजे, इतक्यापुरतंच स्वतःचं अस्तित्व खंडित केलं पाहिजे. पण ज्या महिलेला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे, तिनं घराच्या बाहेर पडायला हवं, घराच्या बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला हवं. हा एक छोटा आणि छोटा संदेश माँसाहेब जिजाऊंनी स्वतःच्या जीवनचरित्रातून करून दिला. जिजाऊंच्या जीवनचरित्रातले फक्त 4 टप्पे सांगतो आणि पुढे जातो. माँसाहेब जिजाऊंचा जन्म, माँसाहेब जिजाऊंचं लग्न, माँसाहेब जिजाऊंचा संकल्प आणि